शिंदे फडणवीस सरकार हे लोकशाही संपवून हुकुमशाही आणणारे सरकार आहे. डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची राज्य सरकारवर टीका. साताऱ्यात वंचित बहुजन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली असून शिंदे फडणवीस सरकार हे लोकशाही संपवून हुकुमशाही आणणारे सरकार आहे. त्यांच्या सत्तेत असलेले मंत्री नाराज असून ते आम्ही नुसते नावालाच मंत्री असल्याचं बोलत आहेत आणि त्यांच्या खात्याचा सर्व कारभार शिंदे फडणवीस यांनीच हाती घेतला आहे असे खासगीत मला सांगितले आहे असे मत डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी साताऱ्यात बोलताना खळबळजनक खुलासा केला आहे. मंत्र्यांची नावं घेत नाही पण अनेक मंत्री असं म्हणतात की आम्ही आता नुसते नावाला मंत्री आहोत. आम्हाला सांगितले ते गाड्या घ्या घोड्या घ्या जिथे फिरायला जायचे तिथे फिरून घ्या आम्ही सांगतो तिथे सभा करा तुमच्या फायलींवरचा निर्णय आम्ही करू. असं ज्यावेळेस सुरुवात होतं त्यावेळेस तिथे लोकशाहीची हुकुमशाही झाली अशी अवस्था आहे. आणि म्हणून असं आपण बघितलं असेल की BJP मधलं मी बोलू नये पण तो गडकरी यांनी स्वतःचं इंडिपेंडेंटली काम चालू केल्यानंतर त्यांनाही वगळण्याची प्रक्रिया सुरुवात झाली. कदाचित माझं स्टेटमेंट जर नसतं तर आतापर्यंत गडकरींची मंत्रिपदही गेलं असतं अशी परिस्थिती आहे.